आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमी चर्चेत राहणारे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावेळी सुद्धा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मी 1 रुपयाच्या देणगीपासून 5 ते 10 करोड रुपयापर्यंत देणगी स्वीकारली आहे असं वक्तव्य करून आता राज्यपाल असल्याने देणगी स्वीकारत नाही असं बोलायलाही ते विसरले नाही. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं विरारमध्ये आगमन झालं होतं. विरारच्या अर्नाळा येथील नूतन गुळगुळे फाउंडेशन या भारतातील पहिल्या ग्रामीण भागातील कोविड पीडित दिव्यांग बालक आणि एकल पालक वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन सोहळा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, पालघरचे खासदार राजेंद्र गावित हे देखील उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी नूतन गुळगुळे फाउंडेशनचं कौतुक करून राज्यपाल निधीतून 25 लाखांचं अनुदान देण्याचं आश्वासन दिलं आहे. मैं आज से जब मैं 20-25 साल का था तब भी बोलता था जो कि मैं 1-1 रुपए के चंदे से यहाँ पहुंचा हूँ लेकर के 5-10 करोड़ तक चंदा लेता हूँ. अब तो ये लेता राज्यपाल हो गया.